आणि ते मात्र छोटंसं रनअप हे ती शरार ओर्ध विकेटने ते मात्र आपल्या षटकाला सुरुवात करते. टोलना काय निकालना दोन क्षेत्र पर्यंत एक डीप मिगवेटला एक खेळाडू पाहतो एक लॉंगनच्या दिशेने आणि पहिल्या चेंडू ते मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने गॅपमधून टावर होतो अतिशय वेगाने वाडीश लॉंगनचा खेळाडू निकित पाठलाग करतोय परंतु निकित त्याला भेदत चेंडू ते मात्र सीमारेषा क्लिअर करतो या चार धावा. डीजे आदेश मॅन फ्रॉम कुकसई आणि ऑपरेटर शैलेश हे सुद्धा आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत. आमचा आवाज अगदी चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जाते. यतीश वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर ऑफ सरस्वती स्पोर्ट्स खालिंग टीम आणि या हंगामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आहे. त्याच्यावर आक्रमण चढवलं जाते. उलटा चेंडू आहे यावेळेस मात्र लेंथ खूपच चुकीची होती. डीप मिडविकेटवर क्षेत्ररक्षक तैनात आहे. दरम्यान आउटफील्डमध्ये फक्त आणि फक्त दोन क्षेत्ररक्षकांना P1चं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. दोन चौकार या षटकामागे या फलंदाजांच्या माध्यमातून सुनील याने ते दोन चौकार ठोकले आहेत. संघाची धावसंख्या आहे दुहेरी आकड्यामध्ये 11 धावा बिनबाद अशी या चांगली सुरुवात आयोजक संघ अर्थात SC पडघा टीमची. हो अतिशय दमदार सुरुवात आता मात्र या ठिकाणी पाहू शकतो. ज्याप्रमाणे की अशाच प्रकारे सुरुवात पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर सुरज पाटील बंटीस पण कुकसे बोरली संघाने सुद्धा मात्र साकारली होती. एक चांगली पायाभरणी केली होती परंतु त्यानंतर गोलंदाजांची निकीज मात्र पिसं उपटली गेली अर्थात बबलू पाटीलच्या माध्यमातून. आणि तशाच प्रकारे सुरुवात इथे मात्र SC पडघा संघाची पाहायला मिळते आहे कारण कोणता विकेट इथे मात्र गमावला आणि तब्बल 11 धावा धावपळ करा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. प्रत्येकी 5 षटकाचा सामना पाहतोया आणि सुरज पाटील ज्याप्रमाणे खेळपट्टी आपण पाहतोय आणि त्या धावा इथे मात्र वेगाने होत आहेत. किती धावा या ठिकाणी मात्र आपण सेफ्टी म्हणू शकतो या 5 षटकांमध्ये. योगेश पाटील क्रिकेटचा खेळ आहे. कुठलीही धावसंख्या विजयाची नक्कीच खात्री देऊ शकत नाही शाश्वती देऊ शकत नाही परंतु 50 अधिक धावांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण 5 षटकांचा सामना आहे. क्रिकेट ग्राउंड छोटं आहे आणि खेळपट्टीचा जर विचार केला तर अगदी फलंदाजांसाठी नक्कीच नंदनवन अशी खेळपट्टी आहे. परंतु या खेळपट्टीवर सुरज पाटील आपण मी नेहमीच पाहिलेलं आहे क्रिकेट गोलंदाजांनी सुद्धा वर्चस्व राखलेलं आहे आणि ती क्षमता आहे खालिंग संघाचा आपण जर विचार केला तर प्रशांतकडे
आणि इथे मात्र नक्कीच त्याला मात्र दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या पिटूच्या पावर प्ले मात्र इथे मात्र कमबॅक करावं लागेल. ऋतिक शेट्टी या नक्कीच आमच्या समोजन कक्षामध्ये आहेत. गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेमध्ये खूपच महत्त्वाची नक्कीच भूमिका ते बजावत आहेत, कारण गुणसंख्या लेखक म्हणजेच एखाद्या समालोचकाचा एखाद्या स्पर्धेचा पाठीचा कणा असतो, बॅकबोन असतो, आणि ती भूमिका ते या नक्कीच आमच्यासोबत पार पाडताना. वेलकम, आपलंसुद्धा हार्दिक स्वागत आहे. प्रशांत बॉलिंग मार्कवर आहे, अतिशय उत्कृष्ट आ सुद्धा एक ऑलराऊंडर आहे खालिंग टीमचा. विकेटची नक्कीच शोध असेल, तलाश असेल. इथे मात्र हवेत चेंडू खेळला आहे आणि मिड विकेटवर झेल घेतला जातोय. विकेटची चर्चा केली होती योगेश पाटील मी, आणि या पहिल्या चेंडूवर प्रशांत विकेट प्राप्त करतोय. बाद होताना कौतुक कराव तितकं कमी असेल. अप्रतिम गोलंदाजीचा मारा, अगदी ॲक्युरेट लाईन अँड लेंथ पाहायला मिळते या गोलंदाज प्रशांताच्या माध्यमातून. स्पर्धेचा पहिला दिवस आहे, 5 दिवसीय स्पर्धेचं अतिशय भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळते. योगेश पाटीलला स्पर्धा म्हणजे भरवणं तितकंसं सोपं कार्य नाही आहे. एखाद्या नक्कीच बापाला एखाद्या मुलीच्या लग्नासाठी जी तयारी करावी लागते, जी मेहनत कष्ट आणि जो पैसा खर्च करावा लागतो, तशाच प्रकारे एखादी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी किंवा ती भरवण्यासाठी आयोजकांना मेहनत आणि नक्कीच पैसा लावावा लागतो. हो निकित, आणि निकित चांगल्या दर्जाची स्पर्धा इथे मात्र पाहायला मिळते. या ओव्हर पिच चेंडू लाभण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा मिडविकेटला विद्यानं शेलार पागी त्या ठिकाणी मात्र चेंडूच्या, आणि नंतर कोणत्या प्रकारची चूक मात्र पाहायला मिळत नाही. आणि निकित या स्पर्धेतील पहिले विकेट हॅट्रिक इथे मात्र प्रस्थापित करतो या प्रशांत शेलार. Okay.
उत्तम आणि उत्तमची इथे मात्र उत्तम कामगिरी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतीय. तर नक्कीच आता मात्र पाहिलं तर लागणारा चौथा झटका एससीसी परग्या संघाला पुढे संकटामध्ये सापडतोय असं वाटतं. की नक्कीच इथे मात्र एक हायस्कोरिंग सामना मात्र पाहायला मिळेल. परंतु नक्कीच पॉवर प्ले षटकामध्ये पाहिले तर नक्कीच फलंदाजांना सुरेश पटेल खूपच मोठ्या या ठिकाणी पाहिले तर संधी असते. कारण तुम्ही अनेक ठिकाणी आपण ज्याप्रमाणे स्ट्रोक हवे आहेत त्या प्रकारचे स्ट्रोक तुम्ही खेळू शकता. परंतु तिथे मात्र गोलंदाज मात्र वर्चस्व राखलं आहे. योगेश पाटील बऱ्याच स्पर्धेमध्ये या मी आतापर्यंत समालोचन केलं आहे आणि नियमितपणे या गुणसंख्या लेखक हा आमच्यासाठी खूप मोठा विषय राहिलेला आहे. परंतु इथे नक्कीच ऋतिक शेट्टी यांचं मी कौतुक करेन. ॲक्युरेट इथे मात्र सर्व माहिती त्याने नोंदवलेली आहे आणि नक्कीच कौतुक करावं लागेल. गुड जॉब. बॅटची एज आहे आणि या अतिशय सुरेख झेल क्लीन एज फलंदाज बाद अजून एक धक्का पडगे टीमला. कारण आपण पाहतो की कणेदाराला नक्कीच मी विचारलं होतं की नक्कीच तुमचा थोडंसा घरच्या पाठीरेखाचा तो कुठं असं प्रेशर असेल तुमच्या कारण तुम्ही नक्कीच तुमच्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये तुम्ही ते मात्र परफॉर्मन्स करणार आहात. आणि नक्की त्याने म्हटलं की आम्ही 50 धावांचा इथे मात्र टप्पा पूर्ण करणार. परंतु नक्कीच स्थिती जर आपण पाहिली सुरेश पाटील तर मी एवढंच आता म्हणेन की नक्कीच समाजात धावसंख्येपर्यंत इथे मात्र आता पोहोचणं गरजेचं असेल. पडगे संघाला पूर्णपणे घसरगुंडी उडालेली आहे. पिसं काढली गेली आहेत एससीसी पडगे टीमच्या फलंदाजाची. अगदी टिचून मारा केला जातोय. टोकाची गोलंदाजी ॲक्युरेट लाईन त्यात लेंथ मेंटेन करताना नक्कीच सरस्वती स्पोर्ट्स खालिंग टीमचे गोलंदाज. सुरुवात चांगली झाली होती. 14 धावा आहेत धाव फळकावर. विवेक दळवीसुद्धा विकेट प्राप्त करतोय. 6 गडी बाद झालेत. फ्लिक करण्याचा प्रयत्न अपील आहे. प्रश्न विचारलाय पंचांना. लेग बिफोर विकेटची अपील होती. आज विवेक शेलार
नक्कीच संघामध्ये सामील नाही आहे, कारण सिटी क्रिकेटमध्ये खेळणारा खेळाडू आहे आणि धनेश इलेवन कुक्से संघाच्या माध्यमातून तो प्रदर्शन करत असतो. आणि नक्कीच सिटी क्रिकेटमध्ये आय थिंक धनेश इलेवन कुक्से संघ नक्कीच त्याचा सामना सुरू आहे, त्याचमुळे मात्र विवेक शेलार या सामन्यामध्ये नाही आहे, परंतु त्याच्या अनुपस्थितीमध्ये चांगली कामगिरी करताना क्लीन एज अँड गॉन अनादर वन विकेट गोज डाऊन ऑफ एससीसी पडघा टीम. तडकेत एकूण धावसंख्या आपण ठिकाणी पाहिलं तर आतापर्यंत 7 गडी ते मात्र एससीसी पडघा संघाने गमावले आणि धावपळकर धावपळ पण पाहिले तर फक्त 15 धावा, खूपच बिकट परिस्थिती. तर यानंतर दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचा. UTS ग्रुप तलवली विरुद्ध MS चिंचवली या दोन संघामध्ये नक्कीच पुढील आपण सामना जे नाणेफेकी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बॅक टू बॅक इथे मात्र सूरजपेठ आपण पाहतो की विकेट्स प्राप्त केले जातात. एखाद्या वेळी आपण लहानपणी पाहिलं तर पत्त्यांची घरा सूरजपेठ आपण खेळायचो आणि एखादा पत्ता जर खालचा पत्ता जर कवच चुकसला तर पुढे पण ते घरी कोसलायचे, तशाप्रकारे दृश्य आपल्या या ठिकाणी या धावपळकर पाहायला मिळत आहेत. येस डेफिनेटली डाव कोसळला आहे, ढासलला आहे एससीसी पडघा टीमचा. कट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा उशिरा खेळला होता. अजून एक निर्धाव चेंडू, षटक क्रमांक 3 इथे समाप्त होत आहे. पहिला सामना योगेश पाटील आपण पाहिला, पहिल्या नक्कीच सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना बंटी स्पोर्ट्स कुक्से ब्युरो टीमनं 48 धावा जमवल्या आणि त्या धावांचा पाठलाग करताना विकी स्पोर्ट्स कुक्से टीमनं अगदी या 3 षटकामध्ये त्या धावा मिळवल्या होत्या. आणि या षटकाचा या सामन्याचा जर विचार केला तर खूपच दयनीय अवस्था आहे. अगदी या 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 15 धावा प्रथम फलंदाजी करताना एससीसी पडघा टीमनं धावफळकावर लगावल्यात. लक्षात घ्यायचं आहे खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत त्यांना मी विनंती की आपण खुर्च्यांवर बसायचं आहे, लक्षात घ्या. तर खरोखर इथे मात्र मी कौतुक करीन सरस्वती पुढे खाली संघाचे गोलंदाजांचे, कारण 3 गोलंदाज इथे मात्र नक्की त्या ठिकाणी मात्र यूज केले गोळ्या कर्णधाराने आणि नक्कीच 3 गोलंदाजांनी इथे मात्र परफेक्ट कामगिरी केली. खास करून प्रशांतने जी नक्कीच सुरुवात केली दुसऱ्या षटकामध्ये लाजवाब कौतुकास्पद कामगिरी. आणि नक्कीच खाली संघाला विनंती असेल की आपण जास्त वेळ टीम मिटिंग करू नका. आणि योगेश पाटील जर पाहिलं तर कुठल्या प्रकारचा अतिरिक्त चेंडू आताला नाही, कुठल्या प्रकारचा नो बॉल नाही आहे, कुठल्या प्रकारचा व्हाईट बॉल नाही आहे, गुड बॉलिंग. तर आपण या ठिकाणी आपण सन्मानकडे जात आहोत. तर बंटी केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर दानशूर व्यक्ती, एक जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय निलेशजी पांडुरंग दिसले, नक्कीच आमच्यापासून मात्र रजा घेत आहे. तर विनंती असेल नक्कीच पुढील काही दिवसांनंतर आपण सुद्धा या ठिकाणी स्पर्धेला भेट देणार अशी मी नक्कीच या ठिकाणी आयोजकांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. या तर चौथ्या षटकाला इथे मात्र सुरुवात केली जाईल कुरुंद विलेजच्या टोकाकडनं. पहिल्या षटक हाताला प्रशांत शेलारने आपल्या पहिल्या षटकाच्या स्पेलमध्ये तब्बल 5 विकेट प्राप्त केले, 1 धाव खर्च केला आणि त्यानंतर आपल्या स्पेलमधील दुसरं षटक इथे मात्र हाताळतो. एक चांगली कॅप्टनशिप मित्र म्हणेन यतीश शेलारच्या माध्यमातून, कारण एक चांगला प्लॅटफॉर्म युवा मात्र गोलंदाजांनी केला आहे. अजून इथे मात्र दडपणा टाकण्याचा प्रयत्न केला जातो. या परतून किती इथे मात्र ओरपेज चेंडू आहे, चेंडू जातो या हवेत, शत्रक्षक चेंडूच्या खाली यतीश शेलार कोणत्या प्रकारची चूक करत नाही, सहसोपा जेल टिपतो. त्या ठिकाणी अजून एक धक्का लागतो या एससीसी पडघा संघाला, धक्के धक्का. अजून एक भीती निर्माण झाली असेल की संघ ऑल आउट सुद्धा होऊ शकतो आणि ती भीती निश्चितपणे पाहायला मिळते, कारण अजून एक षटकाचा खेळ शिल्लक आहे, चौथं षटक सुरू आहे. एकूण 5 षटकांचा आपण सामना पाहतोय. अगदी या डोकंसुद्धा वर काढू दिलं नाही गोलंदाजांनी, खूपच चांगली गोलंदाजी आणि या कन्सिस्टन्सी खास करून राखली गेली, सातत्यता राखली गेली. आणि या केवळ एका गोलंदाजाने चांगलं प्रदर्शन केलं नाही तर जे 3 गोलंदाज आहेत यतीश प्रशांत आणि विवेक दळवी या 3 गोलंदाजांनी खूपच चांगली कामगिरी केलेली आहे. हो नक्की, तर टीमवर्क सूरज पाटील या ठिकाणी आपल्याला पाला म्हणाला खाली संघाचा आपण जर विचार केला तर त्यानंतर प्लेगचा फटका नक्की तर या मंत्र ताकद झोकली नाही, चेंडू हवेत आहे आणि त्याच दिशेने मात्र यतीश शेलार बॅक टू बॅक दुसरा जेली ते मात्र टिपतो या फलंदाज बाद. एका पाठोपाठ एक खेळाडू बाद होतोय, तू चल मैं आया या संगीताला नक्कीच फॉलो करताना खेळाडू कुठलाही खेळाडू तग धरून ना मैदानाच्या आतमध्ये उभा राहू शकला नाही. पार्टनरशिप नक्कीच होणं खूपच गरजेचं होतं, पार्टनरशिप पाहा मिळाली नाही. प्रत्येक खेळाडू नक्कीच डगआउटमध्ये जाताना दिसतोय. फुलटॉस चेंडू आहे, ऑफसाईडच्या दिशेनं ड्राईव्ह केलंय, खूपच चांगला फटका आहे, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण
दरम्यान एका धावीवर समाधान व्यक्त करावे लागते. पूर्णपणे नक्कीच पहिल्याच डावामध्ये आघाडी घेताना दिसतोय या सामन्यामध्ये सरस्वती स्पोर्ट्स खारिंग टीम. संघाची धाव संख्या आहे 16 धावा. हो नक्कीच, आणि या इनिंग्स मध्ये शेवटची जोडी आपण सुरेश पटेल खेळपट्टीवर पाहतोया. अजून यानंतर आपण एका षटकाचा खेळ पाहणार आहोत, म्हणजे असं वाटतं की ऑल आउट होण्याच्या स्थितीमध्ये आपण पाहतो या ठिकाणी एससीसी पडघा संघाला. खूपच खराब प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र पाहायला मिळतो. या थोडासा फ्लॅट केला होता चेंडू, थोडासा स्विंग करण्याचा प्रयत्न करतोय हलक्या तरी, मात्र ऑफ साईडला कटतो या चेंडू जातो या पॉईंट दिशेने. जोपर्यंत क्षेत्रक चेंडूला उचलतो या तोपर्यंत इथे मात्र हलक्या हाताने मात्र फलंदाज या ठिकाणी दीप मात्र आपलं वैयक्तिक खातं करतो. या एकेरी दुहेरी धावणी इथे मात्र पाहिले तर आता मात्र धावफलक पुढे सरकतो. या खूप मोठ्या अपेक्षा होत्या आयसीसी पडघा संघाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये, परंतु या अपेक्षा मात्र या ठिकाणी पूर्णपणे निराशा होताना. शॉर्ट पिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, यष्टी रक्षक भूषण असेल चेंडूच्या खाली, आणि या स्पर्धेतील पहिला संघ ठरतो जो ऑल आउट होतो या ठिकाणी एससीसी पडघे संघ. नक्कीच दोन सामन्यामध्ये नक्कीच काही रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत. मी तर म्हणेन रेकॉर्ड स्पर्धा म्हणून या स्पर्धेला नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये ओळखलं जाईल, कारण बबलू पाटील याच्या बॅटमधून 53 धावा नाबाद, त्यानंतर विकेट हॅट्रिकसुद्धा आपण पाहिली गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून 5 विकेटसुद्धा त्याने पटकावले. प्रशांत यानं 2 षटकामध्ये एकूण 8 विकेट पटकावलेले आहेत, ज्यामध्ये 1 विकेट हॅट्रिकसुद्धा आहे. तर खूपच कमालीची गोलंदाजी, आणि नक्कीच जोपर्यंत हा हंगाम आहे तोपर्यंत ही चर्चा नक्कीच प्रशांत याच्या गोलंदाजीची आणि सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघाच्या या कामगिरीची होत राहील. हो नक्कीच, तर आपण जाऊया नाणेफेकीकडे. तर दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती असलेले शेवटचा ऑफिशियल कॉल असेल तुमच्या संघासाठी. UTS ग्रुप तलवली संघाचा संघनायक आणि त्याचप्रमाणे MS चिंचोली संघाचा संघनायक, जो संघ इथे मात्र विलेवर उपस्थित राहणार नाही त्या संघाला मात्र पॅनलाइज केलं जाईल. तर प्रत्येक संघाला विनंती असेल की मित्रांनो, हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी उभा केला आहे पडघ्यातील विजय माल्य अर्थात साधी शेखच्या माध्यमातून, कारण प्रत्येक सामना आपण पाहतो या ठिकाणी प्रत्येकी 5 षटकांचे पाहत आहोत. तर UTS ग्रुपचे संघाचे इथे मात्र संघणक या ठिकाणी आलेले आहेत. तर MS चिंचोली संघाचे संघणकाला सुद्धा विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर आपण आव्हान पाहिलं तर फक्त 18 धावांचं एक छोटंसं आव्हान आहे सरस्वती स्पोर्ट खालिंग संघासमोर, असं वाटतं की नक्की तिथे मात्र आयोजकांचा सुरेश पाटील कुठेतरी वेळ सुद्धा वाचवला जाईल ज्या प्रमाणात या ठिकाणी आपण टार्गेट पाहतोय. म्हणजे तब्बल 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये या ठिकाणी 18 धावा मात्र जोडायच्या आहेत. असं वाटतं की SSC पडघा टीमचे खेळाडू पूर्णपणे झोपेतून जागे झालेले नाही आहेत. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे सन्माननीय तुषार जे आलशी त्यांच्या समेत पाहतो की अभिषेक जे नागावेकर आणि त्यांच्या समेत, त्यानंतर पाहिले तर नितेश तांबोली, तर या तिन्ही मान्यवरांत स्वर्गीय हेमंत स्मृती चषक 2020 मध्ये आयोजकांच्या वतीने साजिश शेख यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. अगदी या झोप उडवणारी या नक्कीच गोलंदाजी राहिली आणि झोप उडवणारा खेळ राहिला पडघे टीमचा. जबरदस्त नक्कीच खेळ आपण या क्रिकेट भूमीवर पाहतोय. आपण पाहतोय मित्रांनो स्वर्गीय हेमंत स्मृती चषक 2020 क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा धमाका, क्रिकेटचा धूमधडाका, साजिद शेख साहेबांची ही देण. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टार्गेटचा जर विचार केला योगेश पाटील तर अगदी छोटं टार्गेट आहे, 18 धावांचं लक्ष 5 षटकामागे. अगदी माफक असं आव्हान आहे, सहज आणि सोप्या पद्धतीने हे आव्हान एकवटलं जाईल, मिळवलं जाईल. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, पहिल्या चेंडूवर प्रहार केला आहे, हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉलला आणि या समांतर हातांची जोडी, खूपच चांगला झेल फिनिश केला गेला आहे आणि पहिला धक्का खालिंग टीमला. माँ। 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 माँ।
मधील सलमान खान जितका फेमस आहे तितकाच फेमस होण्यासाठी मात्र अशाच प्रकारचे विकेट सलमान याला आपल्या संघासाठी घ्यावे लागतील. नक्कीच रणनीती पाहायला मिळते. 18 धावांचं आव्हान आहे ते पाहिलं आणि त्यानंतर मात्र जे टॅलेंटर्स आहेत त्यांना नक्कीच प्रमोट केलं, त्याला संधी दिली होती सरस्वती स्पोर्ट्स कारण टीमच्या कॅप्टन. कारण रेग्युलर जर आपण पाहिलं या पी टी सी विभागामध्ये या हंगामध्ये सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघाच्या माध्यमातून यतीश शेलारा आणि विद्यानंद ही स्थापित अशी सलामीची जोडी राहिलेली आहे, परंतु बराच फेरबदल आपण पाहिला नक्कीच या सामन्यासाठी. हो नक्कीच, आणि मागील सत्राचा सुरेश पाटील विचार करतो नक्कीच पी टी सीच्या माध्यमातून नक्कीच या जोडीला ओपनिंग ऑफ द इयर हे अवॉर्डसुद्धा देण्यात आलं होतं. चेंडूमध्ये थोडासा पेस कमी केला, नक्कीच थोडंसं लिडिंग एज लागली होती, चेंडू हवेत होता, परंतु क्षेत्रक्षापासून थोडासा दूर चेंडू मात्र या ठिकाणी सेफ लँड होते, हलक्या तरी पुश करायचं होतं, परंतु नक्कीच आत्मविश्वास मात्र या ठिकाणी फटक्यामध्ये झलकला नाही. वैयक्तिक एका धावणी येते शेजार आपलं खातं उघडतं आणि संघाचं सुद्धा इथे मात्र या ठिकाणी एका धावणी आत्ता मात्र अकाउंट ओपन केला जातो. या सलमान पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर, स्ट्रायकर इनला आहे विवेक तडवी. एलिव्हेशन बनवता आलेलं नाही आहे, मिड विकेटवर क्षेत्ररक्षक, पहिली धाव कम्प्लीट केली जाते. सिंगल आणि डबलनं सुद्धा सामना जिंकला जाऊ शकतो हे नक्कीच खेळाडूंना सुद्धा याची जाणीव आहे, अवेअरनेस आहे, आणि त्या अनुषंगानं मात्र ग्राउंडेड फटके पाहायला मिळतात, अलॉंग द कार्पेट खेळत आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहणार आहोत, 2 धावा धाव फटकावर आणि या 2 गडी बाद 18 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सरस्वती स्पोर्ट्स खालिंग टीम एका षटकाच्या समाप्तीनंतर. ठीक आहे सुरेश पटेल, आपण जर टार्गेट जर बाजूला ठेवलं तर ज्याप्रमाणे सुरुवात सलमानने केली आहे कौतुकास्पद कामगिरी मित्र म्हणून जबरदस्त गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाली. आणि खालिंग संघाचा विचार करा सुरेश पटेल, त्यांचे फलंदाज सुद्धा माहिती आहे की आपण सिंगल डबल सुद्धा या ठिकाणी धाव जोडतोय, तर सुद्धा त्या आव्हानापर्यंत आपण सहजपणे पोहोचू शकतो आणि तशा प्रकारची रणनीती येतात मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, खास करून उत्तम गडकरना घाम घालावं लागेल. म्हटलं जातं की पाणी से जो नहाता है वो कपडे बदलता है और जो पसीने से नहाता है वो लिबास बदलता है, इतिहास बदलता है, आणि इतिहास बदलण्यासाठी इथे मात्र विकेट्स विकेट्स आणि विकेट्सच घ्यावे लागतील निर्धाव चेंडूसोबत. हो नक्की, तर इतिहास इथे मात्र घडवायचा असेल तर तुम्हाला इथे मात्र काहीतरी चमत्कारी गोलंदाजी करावी लागेल, जादूगर गोलंदाजी इथे मात्र साकारावी लागेल. त्यामध्ये नक्की तुम्ही या ठिकाणी फलंदाजांना वारंवार बाद करू शकता, डॉट चेंडू इथे मात्र तुम्हाला सांगता करावी लागेल आणि तेच डोळ्यासमोर ठेवता असा सुनील वारके आता मात्र दुसऱ्या पारपर्यंत षटक हाताळतोय. पुन्हा एकदा पाहतो की विवेक दलवीची रणनीती, हलक्या तरी पुश करतोय, स्वतः गोलंदाज जाऊन चेंडूला कलेक्ट करतोय आणि त्यानंतर पाहतो की या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करतोय. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सुरेश पटेल धावसंख्या नक्की मोठी असेल किंवा छोटी असेल स्ट्राईक रोटेट ठेवणं गरजेचं आहे. येस, योगेश पाटील खेळाडूंना माहिती आहे की सुईने काम होऊ शकतं, तलवारीची आवश्यकता नाही आहे, म्हणूनच छोट्या बॅकलिपसोबत खेळतायत, जास्त ताकद लावली जात नाही आहे, रिस्की फटके नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही आहे, हवेत खेळत नाही आहेत. आणि हा क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये टेक्निक, ताकद, त्यानंतर नक्कीच बुद्धी या सर्वच गोष्टींची आवश्यकता असते. ताकदीपेक्षा युक्तीचा खेळ म्हणून या खेळाकडे पाहिलं जातं. यतीश नक्कीच माझासुद्धा एक आवडता खेळाडू म्हणून यतीश राहिलेला आहे पी टी सीमधील या हे हंगाम निश्चितपणे त्याने आत्तापर्यंत गाजवलेला आहे. टचमध्ये खेळाडू आहे, अगदी इनफॉर्म बॅट्समॅन, इनफॉर्म बॉलर. ड्राईव्ह केलाय, सन्मान दिला जातोय, सन्मान देणं गरजेचं आहे. चांगला चेंडू होता, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यॉर्कर लेनचा चेंडू होता. म्हटलं जातं क्रिकेटमध्ये नक्कीच गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर आणि यॉर्कर या दोन गोष्टींचा सन्मान केला जातो आणि तो सन्मान यतीशाच्या माध्यमातून पार मिळतोय. संघाची धावसंख्या आहे 4 धावा. हो नक्कीच, दुसऱ्या षटकासुद्धा या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीने मात्र सुनील सुरुवात करतोय. आतापर्यंत नक्कीच अचूक लेंथवर इथे मात्र या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर पाहतो की पुन्हा एकदा इथे मात्र छोट्या बॅकलेपचा इस्तेमाल केला जातोय. एक नक्कीच रणनीती इथे मात्र राखली आहे दोन्ही फलंदाजाने. एम एस तेंजोली संघाला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे कारण तुमचा प्रतिस्पर्धी संघाचा संघणा एका ठिकाणी सज्ज आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ही स्पर्धा तुमच्यासाठी इथे मात्र पाहतोय. आपण चांगला प्लॅटफॉर्म उभा केला आहे या स्पर्धेचे वन मॅन शो अर्थात साधे शेकच्या माध्यमातून. तब्बल प्रत्येक सामना हा 5 षटकांचा होईल असे त्यांचे स्वप्न आहेत आणि नक्कीच स्वप्न साकार करण्यासाठी तर तुमचं सहकार्य लागणं खूप गरजेचं आहे. सिटी क्रिकेटच्या तुलनेत कुठेही ही स्पर्धा मागे नाही आहे. अप्रतिम आयोजन आहे, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आयोजकांच्या माध्यमातून. या स्पर्धेचे हिरो साजिद शेख यांच्या माध्यमातून रिव्हर्सचा आश्रय बाहेर काढले, परंतु क्षेत्ररक्षक आहे डी बॅकवर्डच्या दिशेनं. एका धावीवर समाधान व्यक्त करावं लागेल. अगदी संत गतीनं नक्कीच विजयाची नौका किनाऱ्याकडे नेताना दिसत आहेत हे दोन्ही खेळाडू. विजयाचा पाया रचला गोलंदाजांनी, आता मात्र फलंदाज विजयाचा कळस काढताना दिसत आहेत. फक्त झेंडा रोवणं शेष आहे.
सामन्यातील प्राण निघून गेले असं वाटतंय ज्या पद्धतीनं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा छोट्या बॅकलिपचा उपयोग, इथे मात्र धोका आहे, थेट निशाणा डायरेक्ट हिट, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद, बिग विकेट गॉन. अतिशय लाजवाब या ठिकाणी मात्र कामगिरी साकारतो, या आउटस्टँडिंग जॉब मिस्टर शैलेश. डेफिनेटली या योगेश पाटील अगदी प्रॉपर आवाज नक्कीच प्रेक्षकांपर्यंत ते या नियमितपणे पोहोचवत असतात आणि डीजे संकलन सुद्धा खूपच चांगलं त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असतं, ऐकायला मिळत असतं. तर निश्चितपणे 5 दिवस सर्वच प्रेक्षकांचं डीजे शैलेश यांच्या माध्यमातून नक्कीच मनोरंजन केलं जाईल, यामध्ये कुठल्या प्रकारची तील मात्र शंका नाही आहे. स्ट्रायकर इनला धप्पड देह शरीर असते असलेला खेळाडू भूषण आहे, एक दर्जेदार शैलीदार खेळाडू. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक, चेंडूला फील केलं होतं, डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा होता. रिस्की खेळ केला जातोय, म्हटलं जातं जीवन में रिस्क उठानी चाहिए, या तो फिर जीत मिलेगी, हार भी मिली तो सीख मिलेगी. आणि नक्कीच आपण पाहिलं तर अति सावधपणे इथे मात्र या ठिकाणी धाव पूर्ण करतो. या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे भुईरपाडा गावातील समाजसेवक सन्माननीय महादूजी भुईर यांचं या ठिकाणी मात्र शुभ आगमन होत आहे. आपलं हेमंत स्मृती चषक 2020 मध्ये आयोजकांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर एम एस चिंचोली संघ, लक्षात घ्या मित्रांनो, आपण ही स्पर्धा पाहतो या पडघा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतो आपण या ठिकाणी. जर तुम्ही नक्कीच या ठिकाणी वेळे संदर्भात सहकार्य जर नाणेफेकीसाठी आला नाही तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला धावांची पेनल्टी तर मित्रांनो नक्कीच या स्पर्धेमध्ये असेल. परंतु नक्कीच आपण जर अधिक उशीर केला तर मात्र तुमच्या इनिंग्समधील कदाचित चेंडूची संख्या मात्र कमी केली जाईल. नक्कीच पी टी सीमध्ये जे अर्थात पडघा टेनिस क्रिकेट संघटनेमध्ये खेळणारे संघ आहेत आणि पी टी सीची निर्मिती केल्यानंतर जे नियम जे स्वरूप आहे ते सर्वांनाच माहीत असायला हवेत. त्याबद्दल वारंवार चर्चा करणं किंवा अनाऊन्समेंट करणं सांगणं या गोष्टी नक्कीच गरजेच्या नाही आहेत. तर खेळाडूंनी आणि कर्णधारांनी त्या गोष्टीकडे लक्ष देणं खूपच गरजेचं आहे. टाईम खूपच महत्त्वाचा आहे, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, वेळ जास्त दौडू नका, वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा राखायचा आहे. खेळाडूंना विनंती असेल, आमच्या आयोजकांची नक्कीच विनंती आहे, कळकळीची विनंती. तर सन्मान पुन्हा एकदा अर्ध विकेटनं, 2 षटकांचा स्पेल असणार आहे सन्मान याचं. षटक क्रमांक 3 ज्याची सुरुवात झाली आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 धावा, तर चांगली स्थिती आहे मी तर म्हणेन योगेश पाटील नक्कीच SCC पडघा टीमची, कारण 18 धावांवर चांगली फाईट केली जाते. खरोखर तुम्ही कौतुक करेने गोलंदाजांचं ज्याप्रमाणे इथे मात्र गोलंदाजी आतापर्यंत साकारली आहे. ओरपीच चेंडू आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो या भूषण शिलारच्या माध्यमातून, परंतु डीप मिड विकेटला मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळालं. पूर्ण म्हणजे सावध रीतीने इथे मात्र फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. सरस्वती स्पोर्ट खाली संघ आतापर्यंत पाहिले तर धावसंख्या 8 धावा, अजून जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. परंतु ज्याप्रमाणे गोलंदाजी आपण पाहतोय अशाप्रमाणे गोलंदाजी शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच या ठिकाणी साकारली, तर कदाचित हा सामना सुरजपणे आपण शेवटच्या षटकामध्ये सुद्धा पाहायला मिळेल ज्याप्रमाणे या 3 षटकामध्ये आतापर्यंत खेळ पाहिला या दोन्ही संघामध्ये. येस नो डाऊट, अशाच प्रकारची जर गोलंदाजी राहिली तर नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत सामना जाऊ शकतो. ऑफसाईडच्या दिशेनं इनफील्डच्या डोक्यावरून काढण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहिला. 1 धाव कम्प्लीट केली जाते, सिंगलनं नक्कीच धावफलक पुढे सरकतोय. निरंतर धावफलक सरकवण्याचा प्रयत्न केला जातोय. 9 धावा धावफलकावर आहेत, विजयासाठी अजून जर पाहिलं तर 9 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सन्मान होत विकेटनं, ऑफसाईड कडे पंच करण्याचा प्रयत्न, 1 धाव, चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. अगदी इंटेलिजंट मास्टर माइंड गोलंदाजी केली जाते सन्मान याच्या माध्यमातून. ठीक आहे, ज्याप्रमाणे क्षेत्रांची व्यूहरचना पाहतो या ठिकाणी तशाच प्रकारची नक्कीच त्या दर्जेची इथे मात्र गोलंदाजी पण पाहतो. या आपल्या स्पेलमध्ये दुसरा षटक घातलं, कारण नक्कीच पॉवर प्लेमध्ये नक्की त्यांनी सुरुवात केली होती, तब्बल 2 गडी बाद केले होते 2 धावा खर्च करत. एक नक्की त्याचा कॉन्फिडन्स वाढला आणि या षटकापासुद्धा अतिशय जबरदस्त गोलंदाजी साकारतो. या फुलटा चेंडू होता की संधी होती या ठिकाणी फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु नक्की टायमिंग मात्र प्रॉपर झालं नाही, खराब क्षेत्ररक्षक, परंतु चांगला बॅकअप, 2 धाव नक्कीच वेगाने पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेला नक्कीच सुरुवात करतो या, परंतु तो मात्र प्रयत्न फसताना, कारण फलंदाज या ठिकाणी धावतीच्या स्वरूपात
बात होतो ना मॅच मध्ये ट्विस्ट मॅच मध्ये रंगत सुरत पडली आता मात्र निर्माण होतेय. मी तर म्हणेन योगेश पाटील की ज्या 18 धावा धावपळ करत त्या 18 धावांना 38 किंवा 48 धावा बनवलेल्या आहेत गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये हारणं आणि जिंकणं हे ठरलेलंच असतं, परंतु क्रिकेट अशा प्रकारे खेळावं की विजय झालं पाहिजे, आपल्या मनाचं विजय झालं पाहिजे, आपल्या संघाचं विजय झालं पाहिजे, या एखाद्या स्पर्धेचं आणि विजय झालं पाहिजे या क्रिकेटचं. कारण मैदानाच्या आतमध्ये हारलेला व्यक्ती किंवा संघ योगेश पाटील पुन्हा नक्कीच नवीन स्पर्धेमध्ये नवीन क्रिकेट ग्राउंडवर जिंकू शकतो, परंतु मनाने हारलेला व्यक्ती कधीही जिंकू शकत नाही. हो निकित, एक लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय, फक्त 18 धावा इथे मात्र जोडायच्या होत्या, परंतु इथे मात्र आतापर्यंत पहिले 37 फुट खाली संघाला की कुठेतरी अडचणमध्ये सापडतो, कारण विवेक शिलर सुद्धा या सामन्यामध्ये नाही आहे, हे सुद्धा निकित डोळ्यासमोर ठेवावं लागेल. आणि आतापर्यंत 4 विकेट इथे मात्र गमावलेले आहेत आणि आता मात्र जबाबदारी असेल आता मात्र फक्त भूषण शेलार आणि उत्तमच्या खांद्यावर, कारण त्यानंतर आपण टॅलेंटर इथे मात्र फलंदाज पाहणार आहोत. परंतु मी कौतुक करेन गोलंदाजांचं, ज्या प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचे होती तशाच प्रकारची गोलंदाजी इथे मात्र आतापर्यंत साकारता येते या ठिकाणी SC पडघा संघ. नक्कीच आपण पहिला डाव पाहिला ज्यामध्ये या विकेट्स आणि विकेट्स पाहिले, आणि या षटकामध्ये जर पाहिलं या डावामध्ये तर कुठल्या प्रकारचा चौकार किंवा षटकार अजूनपर्यंत ठोकता आले नाहीये. धावसंख्या आहे 12 धावा, विजयासाठी 6 धावांची गरज, 3 षटकांची समाप्ती, 12 चेंडू, 6 धावांची गरज. लॉर फोटो चेंडू सरळ खेळून काढलाय, अगदी ज्याप्रमाणे या धनुष्यातून तीर निघावा बाण निघावा तशा प्रकारे चेंडू बॅटमधून निघाला, सीमारेषा पार जातोय 4 धावांसाठी. नक्कीच जे प्रेशर रिलीज झाले होते ते आता मात्र नक्कीच इथे मात्र कमी असले, कारण या ठिकाणी 4 धाव पाल आपल्याला आणि या 4 धावने आता मात्र नक्कीच आव्हानाच्या आसपास इथे मात्र आपल्या ठिकाणी 37 फुट खाली संघ पोहोचताना पाहतोय आपण. तब्बल 16 धावा धावफलकर आता मात्र विजयासाठी फक्त 12 चेंडू आणि 2 धावांची गरज. तर SC पडघा संघ प्लीज आपण शतरक्षण लावून घ्यायचं आहे, जास्त विलंब करू नका प्लीज, कारण मित्रांनो आज आम्हाला प्रत्येक सामना हा 5 षटकांचा खेळवायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला नक्कीच मी विनंती करतो की आपण जास्त वेळ टीम मिटिंग करू नका, टीम मिटिंग करणं गरजेचं आहे, परंतु सुरेश पाटील वेळेचं भान ठेवणं त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं असेल आयोजकांसाठी. आणि टीम मिटिंग कशासाठी असेल, कारण 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 2 धावांची गरज असेल. का जाता येईल टाइम दिखता नाही, लेकिन बहुत कुछ दिखात आहे, म्हणूनच वेळेच्या बाबतीत सहकार्य करा विनंती असेल. 2 धावांची गरज आहे, अगदी या विजयाच्या उंबरठ्यावर पाय मिळतोय, पूर्णपणे या विजयाचा सुगंध दरवळताना सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघासाठी. आणि या पराभवाची छतछाया कोसळलेली पाहायला मिळते या ती म्हणजेच क्षेत्ररक्षण करणारा संघ SC पडघा टीमवर. 2 धावांची गरज आहे, कुरून इन गोलंदाजी होत आहे आणि हवेत खेळलाय मिडॉनच्या डोक्यावरून, परंतु लॉंग ऑन स्थित आहे, परंतु चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, विजयी चौकार येतोय फलंदाज भूषण याच्या बॅटमधून. तर विजय संघ आहे सरस्वती स्पोर्ट्स खालिंग, आपलं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाला नक्कीच पुढील स्पर्धांसाठी खूप खूप शुभेच्छा. तर मी विनंती करेन आपण हँडशेक करायचं आहे, हस्तांदोलन करत मैदान सोडा, कारण लाईव्ह स्पर्धा सुरू आहे, थेट प्रेक्षेपण सुरू आहे, तर एक आंतरराष्ट्रीय लुक देण्याचा प्रयत्न करा विनंती असेल. आणि खालिंग टीम कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क करा, समाप्त मॅच काढू, ज्यानं नक्कीच 2 षटकांचा स्पेल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केला, ज्यामध्ये 8 विकेट प्राप्त केले आणि फक्त 3 धावा खर्च केल्या, एक विक्रमी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. तो सरस्वती स्पोर्ट्स खालिंग टीमचा गोलंदाज प्रशांत ठरतोय सामनावीर. यस हँडशेक करा मित्रांनो, कारण मी कल्याण ग्रामीणमध्ये बऱ्याच स्पर्धेमध्ये समालोचन केलं आणि त्या नक्कीच स्पर्धामध्ये प्रत्येक संघ अगदी शिस्तबद्ध पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये जातो, सामना पूर्ण झाल्यानंतर अगदी शिस्तबद्ध पद्धतीने मैदान सोडत असतात. तर आपल्या विभागामध्ये कुठेतरी या गोष्टीची कमी नियमितपणे जाणवत आहे, तर त्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि एक आंतरराष्ट्रीय लुक देण्याचा प्रयत्न करा, कारण आयोजक आपल्यासाठी अतिशय उत्कृष्ट प्लॅटफॉर्म उभारत असतात, तर ती स्पर्धा अजूनच लौकिक व्हावी यासाठी.